एक महत्त्वाची बातमी आहे, फ्रंटलाइन वर्कर्ससाठी स्पेशल क्रॅश कोर्स असेल आता यापुढे भारतामध्ये अशा पद्धतीचा कोर्स असेल. आज पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होते. 26 राज्यांमध्ये 111 प्रशिक्षण केंद्र आहेत. 1,00,000 अधिक कोविड योद्ध्यांना ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जाणार आहे. फ्रंटलाईन वर्कर्ससाठी हा स्पेशल क्रॅश कोर्स असेल. 26 राज्यांमध्ये 111 प्रशिक्षण केंद्र त्यासाठी सज्ज आहेत. तर जवळपास 1,00,000 कोविड योद्ध्यांना हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन केलं जाणार आहे. गेल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये जगभरात कोरोनानं हाहाकार माजवल्यानंतर आरोग्य विभाग किती सज्ज असायला हवा याबाबतची जाणीव सगळ्यांनाच झाली आणि त्यानंतर कोविड योद्ध्यांना प्रशिक्षण दिलं जावं म्हणून देशामध्ये हा स्पेशल क्रॅश कोर्स सुरू केला जातोय. आज पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होत आहे. 26 राज्यांमधल्या 111 प्रशिक्षण केंद्रांमध्ये हा क्रॅश कोर्स शिकवला जाईल. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे वाशिम जिल्ह्यातल्या आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं केली. जिल्ह्यात 968 आशा सेविका आणि 48 गटप्रवर्तक आहेत. कोरोना काळामध्ये आशा सेविकांना केवळ 33 रुपये प्रतिदिवस एवढं मानधन दिलं तर गटप्रवर्तकाला केवळ 16 रुपये एवढं अल्प मानधन देण्यात आलं. या कोरोना काळामध्ये अनेक कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे. सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातोय. खासदार संभाजीराजेंच्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्याची माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. तसंच आठवडाभरात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. तर सरकारनं आमच्या आंदोलनाची दखल घेतली असल्याचं खासदार संभाजीराजेंनी म्हटलंय. पण आंदोलन अजून स्थगित केलेलं नाही. त्याबाबत 21 जूनला नाशिकमध्ये सर्व समन्वयकांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं संभाजीराजेंनी म्हटलंय. शिवसेनेसह एकत्र निवडणूक लढण्याची राष्ट्रवादीची तयारी असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. तर सध्या स्वबळाची भाषा करणारी काँग्रेस निवडणुका जवळ आल्यावर बरोबर येईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले आहोत. निवडणुकीची वेळ आल्यावर योग्य निर्णय घेऊ असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. नाना पटोले यांनी स्वबळाचा इशारा दिल्यानंतर आज काल सामनाच्या अग्रलेखात राष्ट्रवादी आणि शिवसेनेला एकत्र यावं लागेल असं सुतोवाच केलं. त्यावर थोरात यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची त्यांच्याच देशात गाढवांशी तुलना होऊ लागली. द डॉंकी किंग मधील पात्र मंगू प्रमाणे इम्रान यांनाही केवळ नशिबानं पंतप्रधान पद मिळालं असं विरोधकांना वाटते. त्यामुळे ते त्यांना डॉंकी राजा म्हणून हिणवू लागले. इम्रान यांच्या काळात महागाई दर 11.1% गेलाय. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होती. तर अशी उपाधी मिळण्याचं आणखी एक कारण म्हणजे 2020-21 आर्थिक सर्वेक्षणानुसार पाकिस्तानात गाढवांची संख्या वाढून तब्बल 56 लाख इतकी झाली आहे. पाकिस्तानात वर्षागणिक 1 लाख गाढवं वाढतायत. विठू माऊलीचा गजर म्हणजे